पावन अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी या गावी 2 दिवसीय 10वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल सर्व महानुभावांचे मी स्वागत करतो आणि आनंद व्यक्त करतो। या संमेलनाच्या तुकडोजी महाराज विचारपीठावर उपस्थित संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख जनार्दन पंत बोथे, संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभलेले नाशिक येथील सह्याद्री फॉर्मचे संस्थापक माननीय विलास शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष व माझे मित्र डॉक्टर रवींद्र शोभणे, तसेच वऱ्हाडी साहित्य वऱ्हाडी कादंबरीकार तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे व मित्रवर्य गंगाधर मुटे आणि लेखक कवी विजय विल्लेकर, माझी सेवाभावी पत्नी सौ कविता किशोर सानप, माझे सर्व आप्त स्वकीय आणि तमाम शेतकरी साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व लेखक कवी गझलकार वक्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ता मंडळी, प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेतकरी साहित्याला प्राचीन काळापासून जी परंपरा लाभलेली आहे, गाथा सप्तशती हा शेतकरी साहित्याची परंपरा संस्कृतमधून सांगणारा पहिला गाथा सप्तशती या गाथा सप्तशती हा संस्कृत आणि प्राकृत भाषेतून ग्रंथाची रचना हालाने शालिवाहन काळात केली। गाथा सप्तशतीमध्ये सामान्य लोकजीवन, शेतकऱ्यांचे जीवन व शेतकऱ्यांची अवस्था याविषयी शालिवाहन काळात 12व्या शतकात हालाने 700 गाथांची रचना केली। तुकोबा म्हणायचे 17व्या शतकात मळे झाकुनिया करीती पेरिनी, कुंभियांचे वाणी लवला आहे, तयापरी करी स्वहित आपुले जयासी फावले नरदेह, ओटीच्या परीस मुठीचे वाडे या परी कैवाडे स्वहिताचे, नाही काळसत्ता आपुलिया हाती जाणतो हे गुंती उगवती, तुका मने पाहे अपुली सूचना करीतो शहाणा मृत्युलोके। शेतकरी हा आपल्या घरात मढ झाकून पेरणी करणारा माणूस आहे, या सृष्टीला जन्माला घालणारा आणि या सृष्टीचे आप्त स्वकीय आपल्या घरामध्ये मृत्यूपंथी पडले तरी पेरणीची वेळ चुकून देणारा या सृष्टीचा पालन करता आहे। आणि 1608 ते 1650 पर्यंत संत तुकारामांनी शेतकऱ्यांची दुरावस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून त्यांचे हृदय करुणा आणि दयेने पाझरले होते। शासन व्यवस्था कुणाचीही नसते, ती फक्त आपली सत्ता आणि खुर्ची सांभाळण्यात व्यस्त असते। आजही शेतकऱ्याची दुरावस्था आणि आत्महत्या संपलेल्या नाहीत, त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामव्यवस्था रचण्यासाठी ग्रामगीता रचली। संत तुकोबांचा कळवळा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहून अनुभवला होता। शेतकऱ्यांनी आपली दुरावस्था नष्ट करावी यासाठी संत तुकोबा म्हणतात, शेत करारे फुकाचे नाम विठोबा रायाचे, विठोबा रायाचे नाम घेऊन शेत फुकाचे करायचे हा कुंभ्यांचा धर्म आहे।
जपत नांगरणे न लगे ओटी आटी दुनवणे कर्म कुळवणे न लगे धर्म पाळी दोनणे। जर कुणबियांचे कर्म पाळणार असेल तर त्याला कोणत्याही धर्म पाळण्याची गरज नाही। ज्ञान पाभारी ती फणी न लगे करावी पेरणे। ज्ञानाचा खजिना तो आपल्या शेतातून पेरत असतो। प्रेम पिकले अपार नाही साठवाव या थार ऐशी या जोडी जो चुकला तुका मने विघ त्याला। वनाच्या शोकारी शेत खादले पाखरी तैसा खाऊ नको दगा निद सुरा राहुनी जागा। वनाच्या शोकारी म्हणजे शेतीच्या शेतीची रखवाली करताना शेत पाखर खाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तसाच दगा खाऊ नये आणि चारी वेळ जागा राहून आपल्या शेताची निगराणी केली पाहिजे। अन्यथा शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण पिका आले परी केले पाहिजे जतन। पेटवुनी आगटी राहे जागा पालटुने पडिली या मान बळ बुद्धी व्हावी दान दोन्ही बळ बुद्धी व्हावी दोन्ही। तर अशा प्रकारे चारी बाजूंना आपलं शेत सांभाळावं आणि शेताचं चोरांपासून रक्षण करावं असं तुकोबांनी सांगितलेलं आहे। शेत चारी कोण राखले पाहिजे। शेतीमध्ये पिकणारे पीक हे विठ्ठलाचे मानून बुद्धी आणि बळाचा वापर केला पाहिजे। ज्याच्या घरात दारिद्र्य आहे त्याच्या घरात दूध दुभते असे व्यवसाय नसतात। असे लोक शेतातल्या पिकांची चोरी करतात या लोकांपासून सावध राहिले पाहिजे। शेवटी शेती आणि कुळधर्म हाच शेतकऱ्यांचा प्राण असतो त्यांचे जीवन असते। विठोबा सुद्धा शेतकऱ्यांच्याच सोबत असतो। आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यालाच कुळाचार पाळावा लागतो कुणीच त्याच्या मदतीला येत नाही। काळ बदलला तरी परिस्थिती बदलली नाही। संत तुकारामांच्या कालखंडात अभिजन वर्गाने महाकवी संत तुकाराम यांनाही नकार देण्याची परंपरा 1960 पर्यंत कायम ठेवली। विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी तर संत तुकारामांना खेडूत गावंडळ अशा शेलकी भाषेत संत तुकोबा आणि शेती साहित्याला नकार दिला। मित्रहो ग्रामीण साहित्य हे आभासी साहित्याचे जग होय। शेती आणि शेतकरी मिळून ग्राम तयार होतो। शेतकरी व शेती असल्याशिवाय ग्रामीण साहित्य ही संकल्पना आभासी जगाचे साहित्य हो। आभासी ग्रामीण साहित्याला पहिल्यांदा शेतकरी चळवळीचे जनक लेखक कवी गंगाधर मुटे यांनी नकार दिला। साठोत्तरी काळात शेती आणि शेतकरी साहित्याचे जनक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेच मानावे लागतात। ग्रामगीता हा शेतकरी साहित्याचा मूलभूत पाया आणि तत्वज्ञान आहे। या दृष्टीने ग्रामगीता हे शेती आणि शेतकऱ्यांचे महाकाव्य होय। राष्ट्रसंत तुकडोजींनी हे महाकाव्य शेतकरी साहित्य म्हणून लिहिले। शेतकरी साहित्याची चळवळ कशी फोफावत गेली हेही आपण पाहिले पाहिजे। ग्रामीण साहित्याची चळवळ आणि मराठी साहित्य साठोत्तरी काळातही हास्यास्पद होते। या आभासमय साहित्याला शह पहिल्यांदा हालाच्या गाथा सप्तशतीने दिला। तुकोबांच्या नंतर मात्र ग्रामीण साहित्य चळवळ बनू शकली नाही। कोणत्याही प्रकारचे जीवघेणे प्रश्नही सोडवू शकली नाही। शेतकऱ्यांचे मसीहा शरद जोशी यांनी सबंध भारतभर शेतकऱ्यांची चळवळ उभारली। विजय जावंदिया शेषराव मोहिते अमर हबीब गंगाधर मुटे विजय विल्लेकर
चंद्रकांत वानखेडे व तमाम शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या लोकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी चळवळ उभारली. शरद जोशींनी महाराष्ट्रात अंगारमाळा पेटविला आणि शेतकऱ्यांच्या तेजस्वीपणाचा शक्तीचा परिचय देशाला घडवून आणला. या चळवळीतून ज्या शेतकऱ्यांनी साहित्य निर्मिती केली त्यांचे साहित्य शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न मांडू लागले. शेतकरीच आपला आणि इतर शेतकरी बांधवांचा विकास करू शकतो हे लक्षात आले. तुकडोजी महाराजांनी असं म्हटलं होतं, तुकडोजी महाराज गाडगे बाबा हे आधुनिक संत होते आणि या दोन्ही संतांनी शेतकऱ्यांना तर जागं केलंच पण त्यांच्यातल्या अंधश्रद्धासुद्धा दूर केल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन कीर्तन व ग्रामगीतेद्वारा अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार आणि प्रसार पूर्ण देशभर केला. हेच कार्य आधुनिक संत गाडगे बाबांनीही केलं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काही बाजारचा भाजीपाला नाही, दगडांचा देव त्याला वडराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव. देव बाजारचा भाजीपाला नाही, तर देव हा काही बाजारचा भाजीपाला नाही. मूर्त्या कितीही महाग असो, सोन्या चांदीच्या हिरे मानके जडलेल्या असो, पण त्याला चोरांची भीती असते. दगडांच्या देवांना दगडाला वडरांची भीती असते, छिन्नी हातोड्याची भीती असते, लाकडाच्या देवाला अग्नीचं भेव असते. तर अशा प्रकारे भिनाऱ्या देवाची कशाला पूजा करायची? जिता जागता जो माणूस आहे त्याच्याच ठिकाणी देव पाहायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही, तर देवाचं देवत्व सेवाभावनेत आहे. म्हणून पुढे राष्ट्रसंत म्हणतात, कशाला जातो रे बाबा कशाला जातो पंढरी जात, संत सांगत ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो कीर्तनी मान डोलवितो, परी कोंबडी बकरी खातो वडील जनांचे श्राद्ध कराया, गंगे माझी पिंड देतो, खोटा व्यापार जरा न सोडी देव कसा पावतो, गरीब गुरांची दयान चित्ती दानासी हात आवरितो, पापे धुवायला गंगेत जाऊन नाहतो असत्य चरण करतो. अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, गावी राहतील उपाशी अन्न सत्र लावी तोशी काशी, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझ्या गावाची मोडली शाळा, धर्मशाळा तू शहरी का जोडची, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हेच तुकोबांनी म्हटले होते आणि हेच सेवाभावनेचे व्रत सर्व संतांनी सांगितले होते. सर्व संतांचा भर हा गोरगरिबांना रंजल्या गांजल्यांना आपलंसं करण्यावर होता, त्यांच्या सेवेवर होता. आणि गोरगरिबांच्या सेवेतच गावातल्या उपवासी लोकांच्याही सेवेचं व्रत मानायला हवे. ग्रामव्यवस्थेला आणि ग्रामगीतेला जीवनात सर्वात जास्त महत्त्व द्यायला हवे असे तुकडोजी म्हणत होते. राष्ट्रसंतांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली. राष्ट्रसंत एका खेड्यामध्ये जन्माला आले. 23 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील चांदूर बाजार येथे झाले. त्यांचे जन्मनाव माणिक होते. आयुष्य ही माणिकासारखेच जगले. नंतर चंद्रपूरच्या जंगलात वास्तव्य केले. सालबर्डीच्या महादान अन्नदान योजनेला प्रारंभ केला.
सेवाश्रमात बापूंच्या सांध्यात बापूंच्या आश्रमात 1936 मध्ये वास्तव्य केले. गांधीजींच्या चले जाव चले जाव या चळवळीत त्यांनी भजन कीर्तनाने जनजागृती केली. त्या दरम्यान त्यांना अटकही झाली. काही महिन्यांनी जेलमधून सुटकाही झाली. महाराजांनी विश्वशांती नामसप्ताह सुरू केला. सामुदायिक प्रार्थनेचा शुभारंभ केला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. हरिजन मंदिर प्रवेश, नशाबंदी, आखाडा संघटन, गोवध बंदी कार्यक्रम अशा अनेक उन्नयनाच्या कार्यक्रमात महाराज रमून गेले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात खंजेरी भजन सादर केले. भजन संमेलनाने जनजागृती घडून आणली. महाराजांचे कार्य पाहता 1949 मध्ये भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत म्हणून सन्मान केला. लाल बहादूर शास्त्री यांच्या उपस्थितीत 100 गावात ग्राम सुधार कार्यक्रम घडून आणला. भूदान दौरा, गुरुकुंज आश्रमात विदर्भ साहित्य संमेलन, अखिल भारतीय राष्ट्रभाषा संमेलन, भारत सेवक संमेलन बिहार, विश्व धर्म व विश्व शांती परिषदेसाठी मलाया, जपान व ब्रह्म देशाचा दौरा 1955 केला. तुमसर येथील विदर्भ साहित्य संमेलनात 1956 ग्रामगीतेचे प्रकाशन करण्यात आले. ऋषिकेश येथील भारत साधू समाजाच्या पहिल्या अधिवेशनाचे महाराज अविरोध अध्यक्ष होते. 1962-65 युद्ध सीमेवर जाऊन सैनिकांचे तेज व राष्ट्रप्रेम जागृत केले. तुकडोजी महाराजांनी नेहमीच जय जवान जय किसान यात कधीही फरक केला नाही. तुकडोजींच्या मते झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बांब बनेंगे, नाव लगेगी किनारे. तुकड़ादास कहे मत भूलो, वे दिन आए हमारे, सब दुनिया का पालन करता उसके ही हम प्यारे. 65 अखिल भारतीय श्री गुरुदेवा सेवा मंडळ संचालकाला स्वाधीन केले. पदमुक्ती घेतली. राष्ट्र सुरक्षा संमेलन नागपूरला, आयुर्वेद संमेलन गुरुकुंज आश्रमात मोझरी येते अशा अनेक पातळ्यांवर राष्ट्रसंतांनी आपले आयुष्य राष्ट्रासाठी जिजविले. संतांनाही देहाच्या मर्यादा असतात, संतांना मृत्यू नसतो. मृत्यू असतो तो सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य लोकांना. संतांचे तर महानिर्वाण होत असते. 11 ऑगस्ट 1968 राष्ट्रसंत उर्फ माणिक उर्फ तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण झाले. सद्गुरु आकडोजीने मुझ पर कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो या आशीष मुझको दिया. तब से भजन लेखन बढ़ा, इस हाथ से संभाले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सहज ही होती गई. जो निष्काम कर्म करी, मनापासून दूर मानापमान दूर धरी, भक्ती कळवळ्याने करी, तोच श्रेष्ठ आवडती. अब दुनिया की दौलत मैं हूँ, अब हिम्मत की हिम्मत मैं हूँ, नव निर्माण यज्ञ जो करी, विश्व तयाचा येत से करी. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला,
लोकदर्शनासाठी जातो, देव दिसावा म्हणून या. देव म्हणजे मज माणूस न दिसे, देव म्हणे मज माणूस न दिसे. अजब तमाशा हा असला, पूरी करो कामना बापू की, तबही कीरत बढ़े आपकी. आजादी पाई हमने सद्गुण सत चारित्र्य बनाने, सीढ़ी न लो राह पाप की. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा. मित्र हो, नव भारत निर्मितीत ग्राम सुधारणेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. ग्राम सुधारला तरच भारतात नवनिर्मिती शक्य आहे हे महाराजांनी ओळखले होते. ग्राम गीता म्हणजे सामाजिक, धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले महाउद्बोधन होय. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मुळारंभ. सक्रियतेचे मूळ स्तंभ उभाराया, ग्राम ग्रामाशी जागवा, भेदाभेद समूळ मिटवा. उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही शेतकऱ्यांना अर्पण केली आहे. ग्रामगीता ही शेतकऱ्यांच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. राष्ट्रसंत ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेत म्हणतात, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्राम नाता. कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकीसी, मानवाची पूर्णता तुझशी, प्राप्त व्हावी मना वाटे, म्हणून केली ग्राम गीता, जागृत वाया ग्राम देवता. म्हणून तुझची करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेची व्हावे आदि उत्थान, विश्वा माझी म्हणून. पंजाबच्या शेतकऱ्यांचा अघोषित संप आणि शासनाचा नाकर्तेपणा. मित्रांनो, नुकतेच पंजाबच्या शेतकऱ्यांनी 378 दिवस सरकारच्या कृषी बिल विरोधकात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात सरकारला नमवणारे, झुकवणारे आणि तोंडघशी पाडणारे ऐतिहासिक आंदोलन तहान भूक हरवून यशस्वीपणे पार पाडले. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिंड्या काढून पाठिंबा दिला. आजचे सरकार म्हणजे तुकडोबा, संत तुकोबांच्या भाषेत, आपुली या पोटासाठी करी लोकांची या गोष्टी, अंगी ज्ञानपणाची मस्ती, बोलणे ती तुके वाया गेले. तुका म्हणे शिंदळीच्या, व्यर्थ श्रम विलीवाच्या. तुकोबा अशा शासकांना दंडविधानही लोकांच्या हाती सोपवतात. भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देव माता. तुकोबा म्हणतात, आम्ही आमचे उपरणेही भल्या माणसासाठी सोडून देऊ, पण आमच्याशी कुणी नाठाळपणे वागत असेल तर त्याचा माथा फोडण्यासही आम्ही मागपुढे पाहणार नाही. खरे तर पंजाबच्या अस्सल शेतकऱ्यांनी सत्तेचा माज उतरविला, पण शेवटी सृष्टीच्या पालनहाऱ्याला, तारणहाऱ्याला जगावेशे का वाटत नाही, मरावेशे का वाटते, आत्महत्या करावीशीच का वाटते? हा प्रश्न सर्वांना भेडसावला पाहिजे. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुलाए मंदिर यह हमारा. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर यह हमारा. आयन रैंड यांनी अटलास रथ या कादंबरीत एक फॅन्टसी मांडली होती. त्यानुसार
जर ती फॅन्टसी खरी झाली तर शेतकऱ्यांचा आघोषित संप हे जगबुडीचे लक्षण आहे. शरद जोशी यांनी शरद जोशींचे क्रांती पर्व एवढ्यात घडले. शरद जोशी यांनी महाराष्ट्रातील कृषी जीवनात शेतकरी संघटनेचे क्रांती पर्व निर्माण केले. पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या आंदोलनाची क्रांतिकारी ऊर्जा महाराष्ट्राच्या भूमीवर निर्मून पुढे ने पुढे गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक वर्षे जागती ठेवली. शेतीचे कायदे आणि शेतीचा संबंध व शेतीची व्यवस्था सरकार नियंत्रित करीत असल्यामुळे भारतीय शेतीवरील सर्व जाचक कायदे बंधने हटून शेती पूर्णपणे मुक्त केल्यानेच ती जागतिकीकरणाच्या रेट्यात टिकू शकेल असा आग्रहही शरद जोशींनी केला होता. शेतकरी संघटना आणि महेंद्र टिकैत शरद जोशींच्या क्रांतिकारक विचारांना तिलांजली देण्याचे राजकीय डावपेच यशस्वी झाल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील एकमेव आशेची ज्योतही मालवली गेली. शेतकऱ्यांची वोट बँक देशातील मोठी वोट बँक असल्यामुळे पॅकेजच्या भूलथापांनी भारतीय शेती कायमच डायलिसिसवर राहिली. कृषी कृषकांचे अर्थशास्त्र अधिकाधिक बिघडतच गेले. भूसंपादन कायदे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राबवून सेज कल्चर सरकारनेच अस्तित्वात आणले. सक्तीने शेतजमिनी बळकावून शेतकऱ्यांना शेत निकाला केले. दुःखमुक्तीची मृत्यू सेज बहाल केली. शेतीच्या बुडीत व्यवसायात नवीन पिढीने येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आपली मुले शहरात शिकवून शहरी नोकरी पेशात रुजून प्रसंगी शेत जमिनी विकून नव्या पिढीचे शेती कसण्याचे सर्वच रस्ते बंद करून टाकले. ही भूमीची दुर्दैवी अमानुष मशागत गेल्या 30-40 वर्षांपासून आपल्या देशात सुरू असल्यामुळे भारतीय जुन्या पिढीतील मायबाप शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागले. नव्या पिढीने शेतीविरुद्ध अघोषित संप पुकारून पांढरपेशा समाजात आपलं जगणं सुकर केलं. वर्तमानपत्रे ही केवळ चहा पितांना वाचण्यासाठी आणि नंतर महिनाभराने 10 रुपये किलोने विकून पैसा वसूल करण्याचीच मानसिकता असलेल्या समाजव्यवस्थेत डोकेफूट प्रबोधनाने कोणत्याही क्रांतीच्या शक्यताच कधी निर्माण होताना दिसणार नाहीत. अशीच गोळीबंद व्यवस्था बुर्जुआ सुखवस्तू व्यवस्थाप्रिय लोकांनी भांडवलदारांनी सत्तापटूंनी रुजवत आणलीच आहे. जगभर महाविनाशाचे हादरे बसत असतानाही आपण कसे शांत स्वस्थच आहोत. मनातल्या सुखवस्तू तलावात सारं कसं सामसुमच आहे. आपलं कशाशीच काही घेणं देणं राहिलं नाही. आपण आणि आपला परिवार भला, पण हे त्रिकालाबाधित सत्य नाहीच. ही मानसिकता क्षणकालातच नेस्तनाबूत होण्याची दुचिन्हे ठळकपणे जगभर दिसू लागली आहे. जग बुडीत जगत बुडते तेव्हा बुडत्याचे पाय डोहाकडेच असतात. कुणीही वाचवायला मागत उरणार नाही. जग अंधारात बुडू लागल्याचे भाकीत अमेरिकन रशियन लेखिका आयन रँड यांनी 1957 लिहिलेल्या ॲटलास श्रग्ड या फॅन्टसी नॉव्हेलमध्ये मांडलेच आहे. कृषी जगताच्या नव्या पिढीने शेती न करता शेती विकून शहरात नोकरी करण्याचा व्यवसाय स्वीकारला. शहरी जीवनात सर्व सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावगाड्यातून पांढरीला विकून शहरी स्थलांतरित झाल्याचेही वास्तव गेल्या 3-4 दशकांपासून
शेतीच्या घाट्याचे पोवाडे घातत घात घातत नागरी समाजात स्थिरावल्याचेही ठळकपणे समोर आलेच आहे. एक प्रकारे आपल्या मायबापांच्या आत्महत्याग्रस्त ग्रामजीवनाचे वास्तव लक्षात घेऊन शेतीच न करण्याचा विडा नव्या पिढीने उचलला आहे. नव्या पिढीने काही चूक केल्याचे म्हणण्याचीही आज कुणाला उदागरी नाही. प्रकाश युगातून अंधार युगात उजड माथ्याने प्रवेश केल्याचे धोके सबंध देशालाच महाविलासाच्या गर्तेत खेचणारे आहेत. शेतकऱ्यांच्या व्होट बँकेबद्दल विठ्ठल वाघ म्हणतात, आम्ही मेंढर मेंढर यावं त्यांना हाका लावं, पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. कवी विठ्ठल वाघांच्या मेंढर कवितेचेच जर वास्तव समाजात रुजले असेल तर शेतकऱ्यांच्या पुढच्या नव्या पिढीने शेती कसण्याविरुद्ध अघोषित संप पुकारला असेल तर त्याला जबाबदार कोण? शेतीच्या प्रश्नावर गेली 10 वर्षे नुसती चर्चाच होतात. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांचा विचार करून मांडलेले देशी धोरण ही धूळ खात पडलेले आहे. शेतकऱ्याला ना बाजाराचे स्वातंत्र्य आहे ना सरकारचे संरक्षण. आता मात्र गंभीर धोका लक्षात घेऊन सरकारने तरी जागे होणे गरजेचे आहे. हा गंभीर धोक्याचा इशाराही दिला आहे. याचाही विचार किमान आपल्या देशातील समाज शासन तत्वज्ञ शास्त्रज्ञ पर्यावरणवादी निसर्गवादी सांस्कृतिक क्षेत्रातील उमेदवारांनी सेवाभावी संस्थांनी अग्रक्रमाने करण्याची ही खरी वेळ आहे. शेतकऱ्यांची चिंता वाहणाऱ्या समाजाने शासनाने कृषी तज्ज्ञांनी विद्यापीठ आणि शास्त्रज्ञांनी संघटनांनी पंतप्रधानमंत्री अर्थमंत्री कृषीमंत्री आदींनी वेळीच धोका ओळखून गंभीरपणे परिस्थितीचा अभ्यास करण्याची निकड असते. वेळीच काळाचा धोका ओळखून परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. येऊ पाहणाऱ्या महाविनाशाच्या लाटांना थोपविण्यासाठी उपाययोजना करण्याची ही तत्कालीन गरज असते. अन्यथा जमिनीच्या पोटातून केव्हाही बाहेर पडणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर जगबुडीच्या युगांताची वाट पाहतच सबंध जग उभे असल्याचे दिसून येत आहे. विज्ञानाचाच नवा आविष्कार वास्तवात येण्याचे सत्य नाकारता येणार नाही. जो न देखे रवी वो देखे कवी हे कदाचित या जगाचे भविष्यच असू शकेल. जगातील तमाम बुद्धिवंत शास्त्रज्ञ उद्योजक कलावंत साहित्यिक संपावर गेले तर या जगाचे काय होईल? काहीही होणार नाही. परंतु शेतकरी जर संपावर गेला तर मात्र जगबुडी जरूर येईल. लोकप्रिय तत्ववेत्या आयर्न रँड यांनी ॲटला श्रग या कादंबरीतून जगाला हीच धोक्याची सूचना दिली आहे. जगामध्ये संपत्ती निर्माण करणारी समृद्ध करणारी समृद्धी आणणारी जगाला पोचणारी ही माणसे एका क्षणी ठरवतात की आता खूप झाले, यापुढे जगाला आपल्या खांद्यावरून नाही वाहून न्यायचे. एक एक करून ते सारे आपले काम बंद करतात. जगाला येथील एकमेकांवर जगणाऱ्या बाणगुडांप्रमाणे जगणाऱ्या माणसांना लाथाडून दूर निर्जन बेटावर निघून जातात आणि सारे जग अंधारात बुडते. या सत्याच्या जवळ आपण पोहोचलो आहोत. इथं थांबव मला वाटतं.